तर नमस्कार, आपण आलो आहोत आंबेगाव तालुक्यातील धामणी या गावामध्ये संतोष सीताराम रोडे यांच्या गोठ्यावरती. तर एक 7 ते 8 गाईंसाठी आपण मशीन इन्स्टॉलेशन केलं आहे. तर तुम्हाला दाखवतो ते, मी त्याची माहिती पण देणार आहे. तर तुम्ही बघू शकता, बघूया आपण मशीन. तर यासाठी आपण 1 HP मोटर दिली. कस्टमरची रिक्वायरमेंट होती, STP 1 HP मोटर चांगली योग्य असती आणि ताकद पण चांगलं भेटतं STP ला. त्यासाठी आपण 1 HP मोटर दिली. त्याच्यानंतर 225 LPM पंप दिला आहे. म्हणजे धामणी असं गाव आहे तर तिथं मला माहिती सुद्धा सांगायची गरज पडत नाही. सिंगल बकेट आणि डबल बकेट म्हणजे मार्केटमध्ये जवळपास 12 ते 13 वर्षापासून माझं या गावामध्ये नाव आहे. तर त्यासाठी आपण 225 LPM पंप दिला आहे. 3 पिस्टनचा STP दिला आहे आणि तुम्ही बघू शकता. तर त्याच्यामध्ये STP मध्ये 3 पिस्टन येतात. त्याचे इनलेट आउटलेट सगळे तिन्ही पण पाईप येतात आणि मूळ म्हणजे जो प्रेशरचा पाईप येतो तो 5 लेअरमध्ये. इकडं लाईटचा प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यामुळेही नी इंजिन घेतलेलं नाही आहे. म्हणजे इकडं 24 घंटे लाईट राहतीचे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता, आपण पाईपलाईनच्या सहाय्यानं गोठ्यामध्ये पूर्ण पाईप फिरवलेली. तर त्यांच्या गोठ्याच्या हिशोबाने आपण पॉईंट पण काढलेले, पिन पॉईंट काढलेले. तर आत पण पिळल्या जाईल त्यांचे काही आणि बाहेर पण पिळता येईल अशी फिटिंग आपण प्रॉपरली केली. तर त्याच्यानंतर नमस्कार. तर तुम्ही अमूलचं जे मशीन घेतलं आहे ते म्हणजे कसं चॉईस केलं, म्हणजे अमूलचंच का घेतलं तुम्ही, अमूलचंच मशीन का घेतलं? ते आम्हाला शबीर शेठने सांगितलं. शबीर शेठ म्हणजे माझे मित्र आहे ते, म्हणजे डेअरी चालवतात, डेअरी चालक आहे ते इथले. तर त्यांनी यांना सुचवलेलं आहे शब्बीर शेठकडं. आपल्याकडे जवळपास 7 ते 7 वर्ष झाले शब्बीर शेठ आपलं मशीन वापरत आहे. तेच धामणी या गावामध्ये आपल्या 75% मशीन आहे. मी पहिल्यांदा पण तुम्हाला सांगितलं आहे की धामणी असं गाव आहे का ती तुम्हाला माहिती सांगायची गरज पडत नाही. फक्त प्रत्येक शेतकरी मला फोन करतात सिंगल बकेट किंवा डबल बकेट, मी त्या रिक्वायरमेंटनुसार मशीन बसवून देतो. त्याच्यानंतर पण म्हणजे नाव काय असं होत नाही, मी त्यांचा विश्वास जपलेला आहे. त्यांना सर्व्हिस दिली आहे, त्या पद्धतीनं क्वालिटी पण दिली आहे, त्यामुळं आज पण माझं मार्केटमध्ये नाव आहे. त्याच्यानंतर आपण या गोठ्यातल्या फिक्स काहीसाठी आपण इथं फिटिंग केली आहे जागेवर. त्याच्यानंतर बाहेर एक तिसरा पॉईंट बाहेर एक काढलेला आहे. आतमध्ये 2 पॉईंट काढलेले, बाहेर एक तिसरा काढलेला आहे. म्हणजे बाहेरच्या काहीसाठी आता मशीन ऑन केलं आहे, आपण मशीन चालू केलं आहे. त्याच्यानंतर कॉक चालू करतोय आपण, मशीन चालू होईल. तर मशीन चालू झालं, मशीन लायनर वापरतोय आपण. मॅलस्टी कंपनीचे लायनर आहे, ओरिजिनल लायनर आहे. तुम्ही बघू शकता जो क्लॉ वापरला आहे तो पण मॅलस्टी, म्हणजे टोटल ॲक्सरीज आपली मॅलस्टीची. ती बकेट पण ॲडॅप्टर होली, म्हणजे जेणेकरून तुमची बकेट जर भरली तर ते दूध स्टॉप होण्यासाठी काही वेळेस तुम्हाला 2 गाय किंवा 3 गायला ध्यानात नाही राहत. त्यासाठी आपण बकेटला नॉन रिटर्न वॉचची पण सिस्टम दिली, जेणेकरून जे पुढचं मेंटेनन्स पंपमध्ये दूध गेल्यानंतर जे बेरिंग वगैरे राहणार आहे त्यासाठी आपण नॉन रिटर्न वॉचच्या सिस्टमचा उपयोग केला आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यानंतर पण पेटर पण न्यायला ठीक आहे. नाही बघू शकता की ज्या पद्धतीनं आपण गाय पिळतोय त्याच पद्धतीनं मशीन दूध निघतंय, म्हणजे त्या पद्धतीनं आपण सेम प्रोसिजर आहे, काहीच बदल नाही. तर अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अमोल ॲग्रोवेट या पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक द्या आणि असंच प्रेम असू द्या. धन्यवाद.